नमस्कार, मी नंदो किशोर विष्णुपंत मस्के, तालुका उडोनी, जिल्हा बीड, इथला रहिवासी असून मी माझ्या शेतात 140 सीताफळीचे झाड लावलेले आहेत. जून नंतर मी सोयाबीन पीक आंतरपीक म्हणून घेतो. नंतर सोयाबीन निघाल्यावर हरभरा किंवा गहू घेतो. आता झाडं लावलेले जवळजवळ 3 वर्षे झालेली आहेत. 2019 ही झाडाची लागण केली आहे, भरपूर उत्पन्न होतं. आता 1 वर्षापासून सीताफळं लागलेली आहेत. गेल्या वर्षी काही माल निघाला औंधा, ह्या वर्षी बराच काही माल लागलेला आहे. तरी मला या सीताफळीमध्ये बरंच उत्पन्न व्हायची आशा आहे. सदरील योजना ही सामाजिक वनीकरणातून मी करीत आहे. मग्रार अंतर्गत मेहनत जी करायची त्याचे पैसे सामाजिक वनीकरण देत आहे. मधुकर अंबादास जाधव, तालुका वडोणी, जिल्हा बीड येथील रहिवासी असून 2019 पावसाळ्यामध्ये लागवड केलेली आहे सीताफळीची. एकशे 140 रोपे आणि हे त्याला फळ लागलेली आहे. त्याच्यामधून हे आंतरपीक बाजरीचे घेतलेले आहे. नमस्कार, मी अशोक वशिष्ठ मस्के. आम्ही 2019 पावसाळ्यामध्ये ही MRGS मधून लागवड आम्ही केलेली आहे वन विभागाच्या मार्फत. तर आम्ही 3 वर्षामध्ये 3 पिकं घेतलेत. पहिल्या वर्षी तूर, दुसऱ्या वर्षी कापूस आणि तिसऱ्या वर्षी कापूस. या माध्यमातून इथं चांगलं उत्पन्न सध्या आम्हाला मिळत आहे. सध्या कापसाचं उत्पन्न आम्ही घेतलेलं आहे या 3 वर्षी. आता हे 3 वर्ष चालू आहे आणि यानंतर आता हे सीताफळाला 3 वर्षानंतर आम्ही आता माल लागवड घेतली. आता इथं माल आता कुठं बुटं लागायला चालू, शेटिंग झाले चालू आहे. आणि क्षेत्र आमचं 1 हेक्टर आहे आणि 400 याच्यामध्ये आम्ही झाडं सीताफळाची लावलेली आहेत. आम्हाला याच्यामध्ये पहिल्या वर्षी जी लागवड केली त्यामध्ये आंतरपिकामधून आम्हाला तुरीचं 50,000 उत्पन्न पहिल्या वर्षी झालं आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा 50,000 झालेलं आहे आणि ह्या वर्षी कापसाचं 50,000 ते 60,000 हे उत्पन्न आम्हाला भेटण्याची शक्यता आहे. आणि या वर्षी जे आम्ही सीताफळामध्ये हे केलेलं आहे, सेटिंग झालेली चांगली, तर आम्हाला 4th वर्षामध्ये तर अंदाजित आम्हाला लागते 2 लाख रुपये याच्यामध्ये उत्पन्न निघण खर्च जाता याची अपेक्षा आहे एवढी.
नमस्कार, मी माणिक विश्वनाथ डांबे, बाहेगव्हाण, तालुका वडवणी, जिल्हा बीड. 2019 माझ्या शेतात 1 हेक्टर सीताफळ लावले आहे. त्याचं आंतरपीक घेत आहे कापूस तूर. 4 वर्ष झाली सीताफळं लागली, तर आता सीताफळाचं पीक घेत आहात. ह्याच्यापासून समजा 25-30 हजार रुपये वाढीव पहिल्यापेक्षा. हो, आणि पहिलं तुमचं आंतरपिकाचं 25 हजार. हो, नमस्कार, मी सारंग बंशीधर नागवे, राहणार बाहेगव्हाण, तालुका वडवणी, जिल्हा बीड. या सामाजिक वनीकरण अंतर्गत मी माझ्या शेतामध्ये 101 हेक्टर क्षेत्रामध्ये 450 झाडं लावलेली आहेत. त्याच्यामधून मला आज 3 वर्षे झालीत. 2019 मी ही लागवड केलेली आहे. त्यानंतर जोपर्यंत लहान झाडं होती तोपर्यंत मी आंतरपीक घेतलं. त्या आंतरपिकामध्ये मी प्रथम वर्षात सोयाबीन घेतलं. त्या 2.5 एकरमध्ये मला सोयाबीनचं पीक 50 हजार रुपयाचं झालं. आणि दुसऱ्या वर्षी मी त्याच्यामध्ये तूर घेतली आणि मला तूर 75 हजार रुपयाची उत्पन्न त्यापासून मला मिळालं. त्याच्यानंतर आता हे तिसऱ्या वर्षाला मी आता सीताफळीचं पीक धरलेलं आहे. त्याच्यामधून मला आता बराचसा लाभ होईल. आणि ते आता आज थोडे लहान फळ आहेत. 2 महिन्यानंतर मला ते विक्रीला फळं येतील. त्याच्यापासून मला 1-2 लाख रुपये मिळतील असा एक अंदाज आहे. आणि हे सगळा लाभ मला सामाजिक वनीकरण वडवणी विभाग यांच्याकडून झालेला आहे. मी MRHS मधून ही लागवड केली होती. आता ते सर्व फळबाग माझी सीताफळीची ही आता फळासाठी आलेली आहे. त्याच्यापासून मला जास्तीत जास्त उत्पन्न होईल. आणि माझी जी परिस्थिती होती अगोदरची ती आता चांगली व्हायला मला मदत होईल. आज या ठिकाणी मौजे बाळेगव्हाण, तालुका वडवणी, इथे आपण सीताफळ हे बांधाव वृक्ष लागवड हे मगरा रोयो सामाजिक वनीकरण बीड मार्फत करण्यात आली आहे. माननीय विभागीय वन अधिकारी बीड, माननीय वन परिक्षेत्र अधिकारी वडवणी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मौजे बाळेगव्हाण इथे बांधाव वृक्ष लागवड असे लाभार्थी निवडून यशस्वीरित्या आपण सीताफळ याचं फळझाडाचं यशस्वीरित्या 4थ्या वर्षात म्हणजे त्या झाडांना आता पिकात लागायची सुरुवातच उत्पन्नाची सुरुवात झालेली आहे. तर याच्या वृक्ष लागवडीपासून आंतरपीक आणि प्लस वृक्ष लागवड सीताफळ वृक्ष लागवड यातून नक्कीच शेतकऱ्याला उत्पन्न जास्त मिळेल याची अपेक्षा धरतो.